हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान, सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय महत्त्वाचा उपाय शेअर करणार आहे, तर तुम्ही याला सेवा सुद्धा म्हणू शकता. आपल्या देवघरामध्ये आपण सकाळी आणि संध्याकाळी दिवा हा लावत असतो, तर रोज दिवा लावताना त्या दिव्यामध्ये आपल्याला एक वस्तू टाकायची आहे. ही वस्तू टाकल्यामुळे फक्त एक दिवसामध्ये आपली कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होईल आणि आपल्या घरातलं सर्व दुःख, दारिद्र्य, अडचणी, दोष सर्व काही दूर होईल आणि सात पिढ्यांचं दारिद्र्य आणि गरिबी ही सुद्धा नष्ट होईल आणि आपल्या घराची, मुलांची आणि आपल्या पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. असा हा एक उपाय तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. तर बघा, आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण जेव्हा आपल्या देवांची पूजा करत असतो तेव्हा दिवा हा लावतच असतो, मग तो सकाळी असो किंवा संध्याकाळी असो किंवा इतर कुठल्याही शुभ कार्याच्या वेळेला सुद्धा आपण सर्वप्रथम दिवा हा प्रज्वलित करतो आणि त्यानंतरच त्या पूजेची किंवा त्या शुभ कार्याची सुरुवातही करत असतो. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आणि परंपरेमध्ये दीप प्रज्वलन हा खूप महत्वाचा आणि मोठा संस्कार मानला जातो. दिवाळीत दिव्यांचा उत्सव हा आपण साजरा करत असतो. देवांचे पूजन करताना दररोज सकाळी आणि संध्याकाळी देवासमोर आपण दिवा हा लावत असतो. नवरात्रात किंवा विशेष अनुष्ठानाच्या वेळेला सुद्धा 24 तास दिवा आपण तेवत ठेवत असतो आणि तसा संकल्प सुद्धा आपण करत असतो. दिवा हे तेजाचे प्रतीक मानले जाते. दिवा लावल्याने आपल्या घरामध्ये पावित्र्य, चैतन्य आणि सकारात्मकता येत असते. आपण दिवा प्रज्वलित न करता जर पूजा केली तर ती पूजा लागू होत नाही किंवा ती देवांपर्यंत सुद्धा पोहोचत नाही. पण तीच पूजा जर आपण दिवा प्रज्वलित करून केली तर ती पूजा आपली देवांपर्यंत पोहोचत असते आणि सर्व देवा, देवी देवतांपर्यंत आपण केलेल्या सेवा आणि पूजा ह्या त्यांच्यापर्यंत पोहोचत असतात आणि त्यामुळे देवी देवता आपल्यावरती प्रसन्न सुद्धा होत असतात आणि आपल्याला सर्व अडचणीतून मुक्त सुद्धा करत असतात. एवढंच नाही तर आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा दिव्याला एक सकारात्मकतेचे प्रतीक आणि दारिद्र्य दूर करणारे सुद्धा साधक मानला आहे. म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. दिवा हा स्वतः प्रकाशित होऊन दुसऱ्याला प्रकाशित करणारा दिवा आपल्याला आपल्या तेजाने एकटेपणाची आणि भीतीपणाची जी जाणीव आहे तर ती दूर करून मन प्रसन्न आणि उत्साहित करत असतो. त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये दिवा लावल्यामुळे घरातल्या व्यक्तींचे जर जे काही सर्व संकट आहेत, अडचणी आहेत, तर ते सुद्धा टळत असतात आणि म्हणून हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला करायचा आहे. आता हा उपाय आपण कसा करायचा आहे आपण आता बघूयात. तर हा बघा, आपल्याला उपाय मंगळवारपासून सुरू करायचा आहे किंवा तुम्ही शुक्रवारपासून सुरू करायचा आहे. हा उपाय तुम्हाला तोपर्यंत करायचा आहे जोपर्यंत तुमच्या मनातली एखादी इच्छा पूर्ण होत नाही, तोपर्यंत तुम्हाला हा उपाय कंटिन्युअसली करायचा आहे. आता हा उपाय करत असताना तुम्हाला मध्ये जर काही अडचण आली किंवा सुतक आलं तर अशा वेळेला ते दिवस तुम्हाला सोडून द्यायचे आहेत आणि पुढे पुन्हा तुम्हाला हा उपाय कंटिन्यू करायचा आहे, म्हणजे हा उपाय तुम्हाला चालू ठेवायचा आहे. उपाय तुम्हाला ज्या दिवशी सुरू करायचा आहे त्या दिवशी तुम्हाला तुमच्या देवघरातला जो दिवा आहे, जो तुम्ही नेहमी दिवा लावत असता, तर तो सर्वप्रथम तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा दिवा तुम्हाला लावायचा आहे. तर त्या दिव्यामध्ये तुम्हाला आता कोणत्या कोणत्या वस्तू टाकायच्या आहेत हे मी तुम्हाला सांगते. सांगितल्याप्रमाणे तुम्हाला मंगळवारी किंवा शुक्रवारपासून हा उपाय करायला सुरुवात करायची आहे आणि या दिवशी तुम्हाला तुमचा दिवा स्वच्छ करून घ्यायचा आहे. दिव्यामधली जी वात आहे तर ती तुम्हाला जुनी वात काढून टाकायची आहे आणि नवीन वात तुम्हाला त्यामध्ये टाकायची आहे. जो दिवा घेणार आहोत तर तो स्वच्छ असायला हवा आणि त्यामध्ये तुम्हाला दोन वातींची मिळून एक वात घालायची आहे, म्हणजे जोड वात तुम्हाला त्या दिव्यामध्ये घालायची आहे किंवा तुम्हाला ती दररोज बदलायची आहे. म्हणजे तुम्ही सकाळी ज्या दिव्याला तुम्ही आता वात घातलेली आहे तर ती संध्याकाळी तुम्हाला तुम्ही परत तीच वापरू शकता. त्याच्यामध्ये तेल टाकून तो दिवा तुम्ही लावू शकता, पण दुसऱ्या दिवशी त्यामधली जी वात आहे तर ती तुम्हाला बदलायची आहे. आता सकाळी आपण जी भांडी वापरतो आपल्या स्वयंपाकासाठी तीच भांडी आपण पुन्हा संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी न धुता तशीच वापरतो का? तर नाही. अगदी त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे आपण भांडी स्वच्छ धुवून प्रत्येक वेळेला स्वयंपाकासाठी वापरत असतो किंवा जेवणासाठी वापरत असतो, अगदी त्याचप्रमाणे दिवे सुद्धा वापरताना आपल्याला नेहमी स्वच्छच दिवे घ्यायचे आहेत आणि त्यातली जी वात आहे तर ती सुद्धा आपल्याला रोजच्या रोज बदलायची आहे. आता दिव्यामध्ये अशी कोणती वस्तू टाकायची आहे? तर पहा, एक लवंग आणि एक वेलची आणि एक अखंड तांदूळ तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे. आता तुम्ही सपोज शुक्रवारी हा उपाय चालू केला तर तुम्हाला सकाळी उठल्यानंतर तुमचं स्नान वगैरे करायचं आहे, त्यानंतर तुम्हाला तुमची पूजा वगैरे करायची आहे, दिवा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, त्यामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वात घालायची आहे, त्यानंतर तुमच्याकडे जर शुद्ध गाईचं तूप असेल तर ते तुम्ही आवर्जून घाला,
तर बघा, तुपाचे दिवे जेव्हा आपण लावत असतो तर त्यावेळेला देवी देवता आपल्यावरती लवकर प्रसन्न होत असतात आणि आपल्या घरातल्या सर्व अडचणी या सुद्धा दूर होत असतात आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी सुद्धा नांदत असते. त्यामुळे दिव्यामध्ये तुम्हाला तूप हे घालायचं आहे. तूप नसेल तर मग तेल घातलं तरीही चालेल, काही हरकत नाही. तर बघा, त्यामध्ये तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे तूप किंवा तेल घातल्यानंतर. मग त्यामध्ये तुम्हाला एक वेलची, एक लवंग आणि एक अखंड तांदूळ तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचा आहे आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्याला तुम्हाला आसन द्यायचं आहे. तुम्ही प्लेट म्हणून आसन दिलं तरीही चालेल. तुमच्याकडे चांदीची प्लेट असेल, स्टीलची प्लेट असेल किंवा तुमच्याकडे इतर कुठल्याही धातूची प्लेट असेल, पितळेची असेल, तर अशी प्लेट तुम्हाला आसन म्हणून द्यायची आहे. त्यानंतर दिव्याला तुम्हाला हळदी कुंकू अक्षत अर्पण करायचं आहे, एक फूल अर्पण करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा दिवा अशा पद्धतीने तुमच्या देवघरामध्ये ठेवायचा आहे आणि हा उपाय तुम्हाला कंटिन्यू करायचा आहे. जोपर्यंत तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला हा कंटिन्युअसली हा उपाय करत राहायचा आहे. आणि या तीन सांगितलेल्या वस्तू तुम्हाला या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत. त्याच दिव्यामध्ये तुम्हाला तेल घालायचं आहे किंवा तूप घालायचं आहे. तर बघा, जेव्हा जेव्हा तुम्ही ह्या वस्तू आहेत तर त्या तुम्हाला रोज बदलायच्या आहेत. या वस्तू तुम्हाला काढल्यानंतर त्या तुम्हाला एका वेगळ्या डब्बीमध्ये साठवायच्या आहेत आणि त्या तुम्हाला परत त्या दिव्यासाठी वापरायच्या नाही. तर प्रत्येक वेळेला तुम्हाला नवीन वस्तू सांगितलेल्या या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत आणि रोज संध्याकाळी तुम्हाला देवाला सुद्धा हळदी कुंकू लावायचं आहे, आसन द्यायचं आहे, हा दिवा लावायचा आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला हा दिवा रोजच्या रोज प्रज्वलित करायचा आहे. दिव्याला नमस्कार करायचा आहे. तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हाला माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे, तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे, आपल्या स्वामींचं नामस्मरण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला सकाळी आणि संध्याकाळी एक माळी गायत्री मंत्राचा सुद्धा जप करायचा आहे. एक वेळेला तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे, श्री सूक्तमचं पठण करायचं आहे. जर तुम्हाला सकाळी शक्य असेल तर तुम्ही सकाळी करा किंवा जर तुम्हाला सकाळी वेळ मिळत नसेल तर मग तुम्ही संध्याकाळी ह्या स्तोत्रांचं पठण केलं तरी सुद्धा चालेल. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. दिवा तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर त्याची वात तुम्हाला काढून टाकायची आहे, परत नवीन वात घालायची आहे. तीन वस्तू ज्या आपण टाकलेल्या आहेत तर त्या तुम्हाला काढून एका वेगळ्या डबीमध्ये टाकायच्या आहेत. पुन्हा तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला या तीन नवीन वस्तू टाकून ज्या काढलेल्या वस्तू आहेत तर त्या वेगळ्या तुम्हाला साठवून ठेवायच्या आहेत. तर बघा, तुम्हाला जास्तीत जास्त 21 दिवसात हा उपाय करायचा आहे. कमीत कमी तुम्ही 11 दिवस सुद्धा हा उपाय करू शकता. तुमच्या मनातील जी इच्छा आहे तर ती 11 दिवसाच्या आतच किंवा 21 दिवसाच्या आतच तुमची पूर्ण होईल. तर त्यामुळे तुम्हाला हा उपाय 11 किंवा 21 दिवस कंटिन्युअसली करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे तुमच्या मनातली कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल. घरामध्ये सुख शांती समृद्धी आनंद आणि ऐश्वर सुद्धा नांदेल आणि सर्व दुःख अडचणी दारिद्र्य हे सुद्धा नष्ट होईल. ज्या वस्तू आपण दिव्यामध्ये टाकणार आहोत तर त्या सगळ्या माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अतिशय महत्वाच्या मानल्या जातात आणि ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा याचं अतिशय महत्व आहे. पहा, याचा जो वास आहे तर तो माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असतो आणि ज्या वेळेला आपण आपल्या घरामध्ये अशा प्रकारचा उपाय करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये नेहमी अखंड लक्ष्मीची प्राप्ती होते आणि ते घर सोडून माता लक्ष्मी कुठेही जात नाही तर आलेल्या लक्ष्मीमध्ये नेहमी वाढ होत जाते पण लक्ष्मी कमी होत नाही. त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की आवर्जून करा. तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.